नमस्कार, मी सोरा। आज मी तुम्हाला चवळीची उसळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी ही चवळी आहे बघा, 4 ते 5 तास मी भिजून घेतली आणि ही चांगली भिजल्या गेली बघा। ही हे सहज तुटते बघा, ही अशी हे भिजून गेलेली आहे, आतपर्यंत भिजल्या गेलेली आहे। वेळ लागला तरी चालेल, पण चांगलीच भिजून घ्या। त्यासाठी बघा लागणारे साहित्य, 4 हिरव्या मिरची आहेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर। आता हे सगळं साहित्य मी मिक्सरला फिरून घेणार आहे, चांगली पेस्ट करून बारीक घेते मी। हे गरम करून घेतले मी, तेल टाकून घेते त्यामध्ये। तुम्ही तुमच्या आवडीने तेल टाका, तेल चांगलं गरम होऊ देते। तेल चांगलं गरम झाले बघा, त्यामध्ये मोहरी 1/2 चमचा। आपण ते हिरवं वाटण तयार केलेलं, त्यामधला हे मसाला, हिरवा मसाला पूर्ण टाकायचा आहे आपल्याला। चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला, हे कच्चेपणा आपला गेला पाहिजे। मिरचीचा, आलं लसूण, हे बघा, त्यामध्ये उसळ सोडून घ्यायचं। ही जिरा पावडर आहे बघा 1 चमचा, धने पावडर 1/2 चमचा, लाल तिखट। लक्षात असू द्या, अगोदर आपण हिरव्या मिरचीचा वापर केला, मी थोडंसं टाकणार आहे। हळद, चवीमुर्त मीठ, मिक्स चांगलं करून घ्यायचं। आणि पूर्ण आपल्याला ड्राय करून घ्यायची उसळ। आणि तुम्हाला असं वाटत असेल की शिजत नाही, जास्त वेळ घेतोय, तर मिक्स आपलं कुकरला 1 सिटी करून घ्यायची बघा, पण जास्त शिजू द्यायची नाही। आता मी गरम पाण्याचा वापर करणार आहे, साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं मी, थोडंसं टाकणार आहे बघा शिजेपर्यंत। आपल्याला जर लागत असेल तर पुन्हा टाकणार आहे मी, हे बघा। सर्व मसाले मी सोडून घेतले बघा, आता मी झाकण ठेवून शिजून घेणार आहे, शिजेपर्यंत शिजून घेणार आहे मी, कारण आपली चवळी शिजली पाहिजे चांगली। थोडासा गॅस वाढवते मी, तर शिजत आलीत बघणार आहे मी, हे बघा। थोडीशी राहिली, असा एक दाणा घेऊन बघायचं आहे असं, हे बघा थोडी, अजून 10 ते 15 मिनटं लागतील आपल्याला। हे पूर्ण पाणी आटून घ्यायचं, थोडासा वेळ लागतो चवळी शिजायला, कारण आपण जेव्हा कुकरमध्ये करतो तेव्हा 1 शिट्टी जरी निघाली पण ती चव वेगळी आणि ही चव वेगळी असते बघा। तुम्ही करून बघा नक्कीच। हे पूर्ण पाणी आटून घेणार आहे मी, 10 ते 15 मिनटं झालेली आहे बघा, पाणी पण पूर्ण आटून गेलेलं आहे, हे बघा मसालेदार अशी उसळ झालेली आहे बघा। आता याच्यावर मी 1/2 लिंबू सोडून घेणार आहे आंबटपणा येण्यासाठी, तुम्ही पण टाका। आणि तुम्हाला जर जास्त तिखट वाटलं ग्रीन मसाला तर 2 वाटीला 1/2 चमचा टाका तुम्ही। कोथिंबीर सोडून घेणार आहे, झणझणीत अशी बघा मसालेदार चवळी उसळ झालेली आहे बघा, नाश्त्यासाठी खूप परफेक्ट आहे। चला तर मग, रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।